जालना लोकसभेसाठी काँग्रेसनं उमेदवार अखेर फायनल केला आणि कल्याण काळे, डॉक्टर कल्याण काळे आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगा, तुमची उमेदवारी डिक्लेअर व्हायला उशीर झाला आहे, तुम्हाला आता प्रचार करायला संधी मिळणार आहे, पण कसं तुमचं नियोजन असेल, कशी निवडणूक लढवणार आहात? सर्वप्रथम माझ्या पक्षसृष्टीला मी धन्यवाद देईल की त्यांनी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभा जालन्याचं प्रतिनिधित्व करायला उमेदवारी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही मगाशी बोललात की उमेदवारी डिक्लेअर करायला उशीर झाला, उमेदवारी डिक्लेअर करायला उशीर नाही झाला, आता अजून फॉर्म भरायला 15 दिवस बाकी आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर उमेदवारी भरायलाच 15 दिवस बाकी असल्यामुळे आणि गेल्या महिनाभरामध्ये आम्ही सगळेच पक्षाचे जेवढे प्रमुख पदाधिकारी आहे, उमेदवार आहे, ते सगळेजणं या मतदारसंघात दौरा करून आलो, त्यामुळे उशीर वगैरे झालेला नाही. 15 दिवस ते 18 दिवस पुढं प्रचाराचे, त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही, उशीर वगैरे काही झालेला नाही. आता राहिलेले जे सध्याचे जे विद्यमान खासदार आहे, ते एक विद्यमान खासदार आहे, त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, त्यांना माहीत होतं यांनाच उमेदवारी मिळणार आहे, त्यांनी महिनाभर अगोदर डिक्लेअर करून टाकलं, म्हणून तुम्हाला वाटलं आपल्याला काही उशीर झाला, उशीर बिशीर काय झालेला नाही. कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. 5 वर्ष ते खासदार आहेत, केंद्रीय मंत्री होते, मोठं आव्हान आहे का तुमच्या पुढे? काही मोठं आव्हान नाही आहे. बघा, एकदा निवडणूक लागली आणि उमेदवार जेव्हा खासदारकी सोडून आमदारकी सोडून जनतेमध्ये जातो ना, त्यावेळेला सगळे उमेदवार सारखे असतात. हा मोठा माणूस आहे, हा लहान माणूस आहे, असं काही नाही. मोठा माणूस असता तर टाटा बिर्लाच आमदार खासदार झाले असते, माझ्यासारखा छोटा माणूस आमदार झालाच नसता. मला विधानसभा फुलंब्रीने 2 निवडून दिलं. कुठले मुद्दे असणार आहेत मतदारसंघामधले? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जालना जिल्हा हा मागासलेल्या इंडेक्समध्ये सगळ्यात खालच्या यादीमध्ये आपला येतो, हे दुर्दैव आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून खासदार इथं आहे, कुठंतरी एक क्रिएटिव्ह काम निश्चितपणाने या जालना जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, रचनात्मक काम झालं पाहिजे, कुठंतरी विकासाचं काम झालं पाहिजे, सर्व समाजाचा सोबत घेऊन काम झालं पाहिजे. जी भूमिका आम्ही घेतलेली आहे, सर्व धर्मसमभावाची भूमिका आहे, विकासाची भूमिका आहे, हाच अजेंडा आमचा निवडणुकीचा समोर. हे काम 5 टर्म जे खासदार होते त्यांनी केले नाही का, जे अपेक्षित तुम्हाला आहे? हो, ते करणार आहे ना. या जिल्ह्यातले रस्ते असतील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे, रेल्वे लाईनचं काम आहे. मला परवा अब्दुल सत्तार साहेबांनी एक कागद पाठवला, महाराष्ट्र राज्य सरकारने रेल्वेसाठी बजेट उपलब्ध करून दिलं, परंतु केंद्र सरकारकडून आपल्या रेल्वेमंत्र्याला बजेट उपलब्ध करता आलेलं नाही आणि म्हणून रेल्वेचा प्रश्न रखडलेला आहे. ते आम्हाला सभागृहामध्ये मांडता येईल उद्याच्या विकास कामामध्ये. माझं म्हणणं असं होतं की जे खासदार 5 टर्म खासदार होते त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला नाही, असं तुमचं म्हणणं आहे? नाहीच केला ना, मी तेच बोलू लागलो ना, केलाच नाही हे सांगू लागलो मी तुम्हाला. विकास फक्त त्यांचा गुत्तेदारीमध्ये झाला. धन्यवाद. कोण करतंय गुत्तेदारीमध्ये झाला म्हणजे? तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, गुत्तेदारी सध्या जोरात चाललेली आहे आणि गुत्तेदार सगळे लोक बिचारे परेशान आहे, त्यांना माहिती आहे सगळी गुत्तेदारी खासदारच करतात, त्यांच्या घरातले काही सदस्य करतात, अशी मला माहिती मिळाली. आता मी नव्याने इथं महिनाभर झाला फिरतोय, पण एकदा सगळे नावं कळले की मी तुम्हाला नावानिशी देऊन टाकेन. तर शेवटचा विषय, आता राजकीय तुम्ही आखाड्यात उतरला आहात, उमेदवार आहात, जे OBCचं आंदोलन चालू होतं किंवा मराठा समाजाचं आंदोलन होतं, धनगर समाजाचं आंदोलन होतं, याच्याकडे कसं बघता आणि याचा फायदा तुम्हाला होईल का? सगळ्या समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, ते तसं मराठा समाजाने मागितलं, धनगर समाजाने मागितलं, OBCने पण मागितलेलं आहे.